मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे देवेंद्रजी नाराज झाले भाऊक झाले असं तुमचे नेते म्हणाले होते तुमची निवड फायनल असं वाटत असताना हे खरच का झालं म्हणजे पहिले तर मला वाटतं याची क्रोनोलॉजी चुकते आहे मी मुख्यमंत्री होणार नाही हे मी ठरवलं ज्यावेळेस एकनाथराव शिंदेजींशी आमचं सगळं बोलणं झालं आणि आता हे सरकार बदललं पाहिजे हे आपल्या विचारांनी चालू शकत नाही आणि तिथे हिंदुत्ववाद्यांचा जीव गुदमरतो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी मी हा विषय मांडला की शिंदेजींनी मुख्यमंत्री झालं पाहिजे मी माझ्या पक्षाकडे गेलो hmm. माझ्या पक्षाला मी सांगितलं की शिंदेसाहेबांना आपण मुख्यमंत्री केलं पाहिजे माझ्या पक्षाला ते कन्व्हिन्स करण्याकरता मला बराच काळ द्यावा लागला hmm. माझ्या पक्षाने लगेच ते ऍक्सेप्ट नाही केलं मी त्यांना सांगितलं की इतका मोठा पाऊल शिंदे उचल जी उचलतायत अशा परिस्थितीमध्ये त्यांचं नेतृत्व हे असलं पाहिजे त्यांच्या लोकांना ते कॉन्फिडन्स देईल आणि हा निर्णय झाला फक्त त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी सरकारमध्ये राहणार नाही मी पक्षाचा अध्यक्ष होईल किंवा जी जबाबदारी द्याल मी दोन अडीच वर्ष मेहनत करून पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करतो त्याप्रमाणे सगळं ठरलं ज्यावेळी आम्ही पत्र द्यायला गेलो त्यावेळी मी चार लोकांना फक्त सांगितलं की मी मुख्यमंत्री नाही शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत तो फक्त मला शिंदेजींना आणि आमच्या तीन वरिष्ठांना माहिती होतं की शिंदेजी मुख्यमंत्री आहेत कोणाला माहीत नव्हतं hmm. तिथे आम्ही राज्यपालांकडे गेलो ते पत्र पाहून आश्चर्यचकित झाले ते म्हणाले एक मी म्हटलं असंच ठरलंय माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी अनाऊन्स केलं की शिंदेजी मुख्यमंत्री होणार आहे माझ्या चेहऱ्यावर एवढी तरी चिंता दुःख शोभ उलट माझा चेहरा विजयी होता मला एक जिंकल्याचा आनंद होता मात्र तो आनंद माझा फार काळ याकरता टिकला नाही की घरी आल्यानंतर माझ्या नेत्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की तुला उपमुख्यमंत्री व्हायचं आणि हा माझ्याकरता धक्का होता मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होतोय खालच्या पदावर जातो याचं दुःख नव्हतं मला माझ्या पक्षाने सांगितलं तर मी चपराशी व्हायला तयार आहे मला चिंता ही होती की आपण ज्या प्रकारचं राजकारण करतो त्याच्यामध्ये लोक काय म्हणतील की सत्तेकरता हा किती आपापलेला आहे अच्छा कालपर्यंत मुख्यमंत्री होता आता सत्यकर्ता उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाला मात्र माझ्या नेत्यांनी त्याला इतक्या वरच्या स्तरावर नेलं जो नरेटिव्ह त्यांनी तयार केला की आम्ही सांगतोय हा सत्यकर्ता आपापलेला नाहीये हे जे नरेटिव्ह पंतप्रधानांनी ज्या प्रकारचं ट्विट केलं मला असं वाटतं की त्याच्यानंतर कोणाच्या मनात सम्रम उरला नाही उलट कदाचित मुख्यमंत्री होऊन जी प्रसिद्धी मला मिळाली असती किंवा जो एक माझ्याबद्दलची भावना तयार झाली असती त्यापेक्षा अधिक भावना संपूर्ण देशामध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर माझ्याबद्दल वा